udah mix sat nae udah keluar ya mateng sat nae. Nah, dekai di sini keluar. Udah. Dekai di sini keluar. Hento. Dekai di sini keluar. Gece selamja hakasa. Dai guna jaba pata. Dongga ramja hakasa. Dai guna jaba kata. Dongga ramja hakasa. राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती या संघटनेच्या वतीने आज आम्ही सामाजिक विविध मागण्यांवर साठी आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आज करत आहोत. आणि आमच्या सामाजिक मागण्या अशा आहेत की महत्त्वाचा मुद्दा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एमडी मेडिसिन फिजिशियन डॉक्टर हा असणे गरजेचं असताना सुद्धा आता सध्या डॉक्टर अवेलेबल नाही आहे. एमडी मेडिसिन डॉक्टर हा 2015 आम्ही ज्यावेळेस 5 दिवस उपोषण केलं होतं त्यावेळेस 1 वर्षासाठी फक्त नेमला होता. त्यानंतर आज अखेर 1 वर्षानंतर परत आज अखेर एमडी मेडिसिन डॉक्टर नाही. त्याची सोय व्हावी, रुग्णांची गैरसोय दूर व्हावी आणि त्याच्यामध्ये सिटी स्कॅनची जे मशीन आहे ते काही वर्षापूर्वी कराडला नेऊन हलवली आहे ते आता तिकडे कराडमध्ये धूळ खात पडलेली मशीन आहे. आता इतर रुग्णांना त्या सिटी स्कॅनच्या मशीनची सेवा घेता येत नाही त्यामुळं रुग्णांची गैरसोय होती, ही गैरसोय दूर व्हावी. दुसरा मुद्दा आमचा असा आहे की जे दुय्यम निबंधक खंडाळा यांनी अनेक दस्त तुकड्याचे केलेले आहेत तर त्या तुकड्याच्या दस्तमध्ये शासन निर्णय डावलून ते दस्त केलेले आहेत. तर दस्त करताना 2003 असा शासनाचा निर्णय होता की विहिरीसाठी 2 गुंठे रस्त्यासाठी असे 2 गुंठे तुकडे दस्त करता येण्याचा 3 निर्णय होता. पण आयजर साहेबांनी 2013 असा निर्णय घेतला की तुकड्याचे दस्त करायचे नाहीत. 5 शेती असेल, 20 गुंठे बागायतशेती असेल 1 एकर आणि जिरायत असेल तर 2 एकराच्या आहेत असे तुकडे दस्त करण्याचा नाही असा शासनाचा निर्णय असताना सुद्धा शासन निर्णय डावलून यांनी तुकड्याचे दस्त केले आहेत तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या खंडाळ्या दुय्यम निबंधक संजय चव्हाण यांनी अनेक तुकडे दस्त केले म्हणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच कराड कोरेगावमध्ये सुद्धा असे तुकड्याचे दस्त झालेले आहेत त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. नंतर आमचे टाळगावचे जे ग्रामस्थ आहेत यांचे ब्रिटिशकालीनपासून पुढे चालण्याचा हक्क हा टाळगाव ग्रामस्थांचा असताना एक दणदांडगा व्यक्ती त्या जमिनीमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यात चालू त्या व्यक्तीचं नाव आहे गिजरे म्हणून. तर ते तो हक्क हा पुढे चालण्याचा कोणी हिरावून घेऊ नये, तो टाळगावच्या ग्रामस्थांच्या पर्यंत कायम राहावा असं आमची मागणी आहे. नंतर पलटणमधील जे महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटामध्ये जे बांधकामाच्या वेळेस जे बोगस टेस्ट रिपोर्ट दाखल केले आहेत संबंधित व्यक्तींनी त्या व्यक्तींच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणून आमचं हे धरणं आंदोलन आहे आणि जोपर्यंत ह्याच्यावर आम्हाला काही सकारात्मक निर्णय मिळत नाही तोपर्यंत आमचं धरणं आंदोलन कायम राहणार आहे. आमचा 230 एकर जवळजवळ 230 एकर डोंगर आहे आणि हे सगळं पहिला त्याच्यावर नोंद 1920 गायरान म्हणून आहे आणि गायरान नोंद असताना सुद्धा त्या ठिकाणी गिजरे नावाच्या माणसानं मी मालक या सदरीत नाव लावून घेतलेलं आहे 2526. त्याचप्रमाणे आमचा ब्रिटिश काळापासून इतर हक्कामध्ये गुरे चालण्याचा जो हक्क आहे तो 251 फेरफारनं हक्क आलेला आहे आणि 251 फेरफार केवळ मिळत नाही किंवा आढळून येत नाही म्हणजे हे जबाबदारी शासनाची आहे, महसूल खात्याची आहे. 251 कुणी टाकला? महसूल खात्यानेच टाकला. आणि महसूल खातं जर म्हणत असेल की 251 मिळून येत नाही आणि मिळून येत नाही म्हणून तुम्ही जर निकाल देत असाल गावाच्या विरोधात तर किती मोठा अन्याय आहे. आज आमची जवळजवळ 700 ते 800 जनावर आहेत, आज कुठं चरायला जाणार? आणि आमचा एवढा मोठा डोंगर केवळ 251 मिळून येत नाही आणि हा 251 धनदांडग्यांनी महसूल खात्याकडून गायब केलेला आहे असं आमचं रास्त म्हणणं आहे. तर 251 शोधून काढण्याचं काम महसूल खात्याचं आहे आणि 251 जर मिळत नाही तोपर्यंत कुणालाच निकाल देऊ नये, जैसेच हे ठेवावं, आम्हालाही निकाल देऊ नये आणि त्या धनदांडग्या किंवा जो मालक आहे त्यांच्या बाजूनं सुद्धा निकाल तहसीलदारानं दिला नाही पाहिजे होता. आणि आत्ता आमचं प्रांतपशी हे चालू आहे तरी 251 जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा निकाल जैसे थे आमचं गुरा चालण्याचा हक्क कमी करता कामा नाही.
आज या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या संघटनेचे व टाकळी गावचे ग्रामस्थ बसाळगावचे ग्रामस्थ त्यांचे जे मागण्या ते रास्त आहेत, परंतु हे शासन दखल घेत नसल्यामुळे या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ बसलेत. पण आत्ता जे आम्ही जे निवेदन दिले, शिंदेसाहेबांना दिले, जिल्हाधिकाऱ्यांना दिले, ते असं आम्हाला दिसून येते की आमच्या ह्या मागण्या खरोखरच ह्या बसल्यामुळे ह्या मागण्या आमच्या मान्य होणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ह्या मागण्या ज्या आत्ता ज्या कारवाई जी चालू आहे किंवा कारवाई करतो आहे असं आम्हाला आश्वासन दिलं. आणि टाळगावचा विषय संदर्भामध्ये सुद्धा जे अपील आहे प्रांत अधिकाऱ्यांच्याकडं त्याचासुद्धा निकाल आपल्या बाजूनच लागणार आहे.